नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण भाजणीची कमी तेलकट आणि एकदम खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुमची चकली अशी मस्त काटेदार, कमी तेलकट आणि एकदम खुसखुशीत होईल. हे पहा, अजिबात तेलकट होत नाही ही चकली. या रेसिपीमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे. या टिप्स जर तुम्ही अगदी तंतोतंत पाळल्या तर तुमची चकली अशी कमी तेलकट आणि एकदम खुसखुशीत होईल. चला तर पाहूयात आजची रेसिपी. चकली बनवण्यासाठी एका परातीमध्ये आपण 4 कप भाजणीचं पीठ घेऊयात. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो हे पीठ आहे. कप नसेल तर कोणतीही वाटी किंवा बाउल तुम्ही वापरू शकता. यामध्ये आपण आवडीप्रमाणे मीठ घालायचे. मी 2 टीस्पून घालते गच्च भरून. थोडासा हिंग घालायचे, 1/2 चमचा हळद. 2 टीस्पून गच्च भरून मी लाल तिखट घालते. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1/2 टीस्पून ओवा घालायचा आहे. हातावर चोळून घालूयात, त्यामुळे याचा वास छान लागेल. 1.5 ते 2 टेबलस्पून आपण तीळ घालूयात. तीळ भरपूर घातल्यामुळं चकली दिसायला छान दिसते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. धणे जिरे मी भाजणीतच घातलेले आहेत, त्यामुळं आत्ता घातलेले नाही आहेत. सर्व पिठामध्ये तिखट, मीठ, हळद सर्व जिन्नस लागतील, त्यामुळं आधी हे कोरडेच मिक्स करायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. 1/2 कप मी तेल गरम करून घेणार आहे. एकदम कडकडीत तेल गरम करायचं आहे. 4 कप भाजणीच्या पिठाला 1/2 कप कडकडीत तेलाचं मोहन एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चमच्याने. आधी थोडंसं थंड झाले की आपल्याला हे हाताने मिक्स करायचंय. कडकडीत तेलाच्या मोहनामुळं आपली चकली अतिशय खुसखुशीत होते. आता सर्व पिठाला तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे, त्यासाठी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दोन्ही हातावरती चोळून आपण हे सर्व पिठाला लागेल असं चोळून घेणार आहोत. आधी मी यातल्या गाठी मोडून घेते. हे पहा, दोन्ही हाताने चोळल्यामुळे याचा रंगही बदलतोय. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जवळजवळ 5 मिनिट मी हे सर्व मोहन पिठाला चोळून घेत आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय. 1 कप मी पाणी घेतलेलं आहे. जसं जसं लागेल तसं तसं आपण हे व्यवस्थित मळत जाऊयात. हे पहा, संपूर्ण पीठ आपलं मळून झालेलं आहे. अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. यासाठी मला 1.5 कप जवळजवळ पाणी लागलेलं आहे. 1/2 कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता हे पीठ आपण झाकून ठेवून देऊया. चकलीचा सोऱ्या आपण तयार करून घेऊयात. हे पीठ वाळू नये म्हणून झाकून ठेवायचं आहे. याला काही आपल्याला मुरट ठेवायचं नाही आहे, लगेचच करू शकतो आपण हे. चकलीचा सोरा घेताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे, याची जी गुळगुळीत बाजू आहे ती वर करायची आहे आणि खरखरीत बाजू आहे ती खालच्या बाजूला करायची आहे, ज्यामुळं चकलीला काटे खूप छान येतात. हे पहा, खरखरीत बाजू मी खाली केलेली आहे. आता हे व्यवस्थित लावून घेऊयात आणि चकलीच्या सोऱ्याला थोडंसं तेलाचा हात लावूयात, म्हणजे चकलीचं पीठ आतमध्ये चिकटून राहणार नाही. गॅसवर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल लावून झालेलं आहे. आता सोऱ्याला आपण पीठ घालून चकल्या पाडून घेऊयात लगेचच. यातला एक छोटासा गोळा मी काढून घेते आणि शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचंय, म्हणजे पीठ वाळणार नाही. हे पीठ आपण झाकून ठेवून देऊया. प्रत्येक वेळी
सोऱ्यामध्ये पीठ घालताना जो गोळा आपण घेतोय तो थोडासा असा परातीमध्ये मळून घ्यायचा आहे, म्हणजे पीठ छान हलकं होईल आणि चकली तुटणार नाही। आता हे पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊयात। अगदी गच्च दाबून यामध्ये भरायचं आहे, हवा बिलकुल राहू द्यायची नाही आहे, नाहीतर चकली तुटू शकते। चकल्या घालण्यासाठी आता मी स्टीलच्या ताटल्या एकसारख्या काढून ठेवलेल्या आहेत। एकावेळी आपण 4 ते 5 चकल्या पाडून घेऊयात, त्या तळायला टाकल्यानंतर बाकीच्या राहिलेल्या चकल्या करायच्या आहेत। जास्त चकल्या करून ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर त्या वाळून जातात। हे पहा किती मस्त काटेदार चकली निघतीये, अजिबात तुटलेली नाही आहे, म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण आहे हे। अशाच पद्धतीने मी आणखीन 3 चकल्या करून घेते। 4 चकल्या करून झालेल्या आहेत, आता आपण तळून घेऊयात। कढईमध्ये मी आधीच तेल तापायला ठेवलेलं होतं, चेक करूयात तेल तापलंय का। तेल तापलेलं आहे, आता यामध्ये आपण 1-1 चकली सोडूयात। ताटलीतून झाऱ्यावर घ्यायची आहे आणि मग ती हळूच अलगद सोडायची आहे, म्हणजे ती तुटत पण नाही आणि आपल्या हातालाही भाजत नाही। 4 चकल्या मी सोडून घेतलेल्या आहेत, गॅस मध्यम केलेला आहे। लक्षात ठेवा, चकल्या सोडण्यापूर्वी कडकडीत तेल तापवून घ्यायचे, चकल्या सोडल्यानंतर मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत। चकल्या सोडल्यानंतर त्याचे बुडबुडे कमी झाल्यानंतर मग चकली उलटून घ्यायची आहे आपल्याला, तोपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाहीये। चकली हाताला थोडीशी जड जाणवते तेव्हाच ती उलटायची आहे, म्हणजे चकली तुटत नाही। हे पहा, साधारण 2 ते 3 मिनिट एक बाजू तळायला लागते, अशाच पद्धतीने दुसरी बाजू आपण तळून घ्यायची आहे आणि पुन्हा 1/2 मिनिटभर उलटून घ्यायचे वर खाली। ही चकली अजिबात तेलकट होत नाही। चकलीचं पीठ मळताना जर सैलसर मळलं तर चकल्यानंतर मऊ पडतात। जर गॅस एकदम बारीक करून तुम्ही चकल्या तळल्या तर चकल्यांमध्ये तेल खूप राहतं, त्यामुळे मध्यम गॅसवरती सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत। एकदम मोठा गॅस केला तर चकल्या वरनं पटकन लाल होतात, आतमध्ये कच्च्या राहतात, त्यामुळं मध्यम गॅसवरती सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत। बऱ्याच जणांच्या चकल्या तेलकट होतात किंवा तेल पितात बऱ्याच, याचं हेच कारण आहे। जर बारीक गॅसवरती तळल्या तर तेल चकल्या खूप पितात। साधारण 1 बॅच तळायला आपल्याला 5 मिनिट तरी कमीत कमी लागतात। हे पहा, चकली मस्त तळून झालेली आहे। या रंगावरती मी सर्व चकल्या तळून घेते। तुम्हाला दिसतच असेल चकलीची कुकिंग प्रोसेस अजून चालू आहे। सुरुवातीला मी चाळणीमध्ये एकदम काढून घेते आधी ह्या 4 चकल्या आणि नंतर टिश्यू पेपरवरती पसरून ठेवते। पूर्णपणे तेल निथळून आपण या चकल्या काढून ठेवायच्या। अशाच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या चकल्या तळून घेणार आहे। हे पहा, चाळणीत काढून ठेवलेल्या आहेत मी चकल्या, या मी नंतर टिश्यू पेपरवरती काढून घेते। सर्व चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत, या प्रमाणामध्ये साधारण 30 चकल्या झालेल्या आहेत। लाईटच्या प्रकाशामुळं याचा रंग वेगवेगळा दिसतोय। एकदम मस्त काटेदार चकली झालेली आहे, तीळही वरून खूप सुंदर दिसत आहेत। हे पहा, अजिबात तेलकट नाहीये। घासून दाखवते मी चकली तुम्हाला हातावरती, एकदम खुसखुशीत झालेली आहे। तोडून दाखवते,
अजिबात तेलकट नाही आहे। हे पूर्ण थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे। एकदम खुसखुशीत संपेपर्यंत राहते, याला हवा लागू द्यायची नाही आहे। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।